सहनावतु सहनौ पुनस्तु सवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। दत्ताराम उर्फ बाबू मुपकर यांना मी विनंती करतो की सरांचा म्हणजे आमचे उपस्थित सगळे रंगकर्मीच मी म्हणेन, कारण एवढी उपस्थिती असेल असं मी असा विचारही केला नव्हता। खूप छान वाटलं, खऱ्या अर्थाने रंगभूमी दिन या ठिकाणी साजरा होतोय असं मला वाटतं। तर सम्राट क्लबच्या वतीने मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। हा साजरा करण्यासाठी या ठिकाणी आपण सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य एक आणि त्यांच्याशी संलग्न असे प्रत्येक तालुक्यातील सम्राट क्लब अनेक कला आणि संस्कृतीशी निगडीत असे अनेक कार्यक्रम राबवतो, कारण कला आणि संस्कृतीचं जतन करणं हे सम्राट क्लबचं ब्रीदवाक्य आहे। 5 नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन सर्वत्र साजरा झालेला आहे आणि त्यानिमित्त रंगकर्मी किंवा रंगभूमीशी जोडलेले असे तमाम कलाकार यांचा सन्मान करणं या उद्देशाने सम्राट क्लबने हा रंगभूमी दिन साजरा करण्याचं ठरवलेलं आहे। आमचे माजी अध्यक्ष आहेत सुभाष पारशेकर, सम्राट क्लबचे खजिनदार पूर्वीचे एकनाथ चोपडेकर आहेत, पुढच्या वर्षीचे रंगभूमी कलाकार, एक साहित्यिक आणि अध्यात्माकडून म्हणजे आज अध्यात्माकडे एक शिक्षक वळतो म्हणजे त्याचं किती वाचन असलं पाहिजे, हरिभक्त परायण ह भ प श्री शेडगावकर गुरुजी महाराज हे माझ्या एवढ्या माझ्या डोक्यामध्ये आहे। आणखी जास्त माहिती मी सांगण्यापेक्षा तुम्ही त्यांचा इतिहास मी सगळेजण जाणता। शिक्षक, आदर्श शिक्षक, कारण हा शिक्षक हा समाज घडवत असतो आणि शिक्षक हा प्रसिद्ध करू शकतो आणि कुप्रसिद्ध करू शकतो, परंतु यांचं अध्यात्माकडे असल्या कारणानं त्यांचे कितीतरी आपण या त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून आणि त्यांच्या लिखाणातून कितीतरी लोक चांगले चांगले विचार घेऊन तयार झालेले आहेत आणि त्यांचं हे कार्य असंच अजरामर पुढे चालू राहणार आहे। तुमचं हे जे अध्यात्म आहे आणि तुमची नाव कीर्ती आहे ती देवानं आणखी पुष्कळ वाढू दे, आपल्या पिंपळासारखं वडासारखं झाड तुमच्या कार्याची होऊ दे आणि त्याचा लाभ आम्हाला मिळू दे, तुम्हाला देवानं चांगलं सोडलं आरोग्य। म्हणतात की संत येती घरा तोच दिवाळी घसरा, त्या ठिकाणी या संतांचं आगमन झालेलं आहे आणि तेव्हा जणू काय या ठिकाणी आमच्या ग्रस्ताश्रमामध्ये दिवाळी साजरी होते आहे आणि दसरा साजरा होतोय। दसरा सण मोठा नाही, आनंदा तोटा, तसा आनंदाला तोटा नाही। आमच्या सगळी मंडळी घरातली मंडळी एकदम आज हे सगळं वातावरण बघून प्रसन्न झालेली आहे। रंगभूमीच्या रंगभूमीवर मी 55 वर्ष सेवा केली, 1970 पासून सेवा जी केली ते मागं वळून पाहिलं नाही, सतत 55 वर्षाची सेवा केली आहे। या सेवेचं मिळालेलं हे फलित आहे, हे फळ आहे। सगळ्या प्रकारच्या भूमिका मी केलेल्या आहे आणि आमची जी मुर्जाई स्टेज आहे, आपली मुर्जाई जे रंगमंच, त्या रंगमंचावर आमचं या वाड्यावरचं प्रत्येक वर्षी 11व्या दिवशी शिमग्याला नाटक असतं। सतत सगळ्या प्रकारच्या भूमिका केलेल्या आहेत। उद्देश एवढाच होता माझा की नाटक जे आहे ते
कमी पडतात, काही काही आता घरांची नाटकं बंद पडली जी 20-25 व्हायची, आता कमी सवय होत चाललेली आहे, तर आमचं नाटक कमी होणार नाही ती खबरदारी घ्यायचो. आणि कुठलीही भूमिका कोण करत नाही ती भूमिका आम्ही, त्यामुळे सगळ्या प्रकारच्या भूमिका केलेल्या आहे, नायक, कलनायक, त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी गड्याची, वेड्याची, दरोड्याची, सगळ्या प्रकारच्या राजाची, सगळ्या प्रकारच्या भूमिका केलेल्या आहेत. त्यामुळं रंगभूमी आणि सगळ्या प्रकारच्या भूमिका केल्यामुळे मला चांगल्या प्रकारचा अनुभव मिळालेला आहे. आणि अन्य ठिकाणी जाण्याचाही त्या ठिकाणी मला भरपूर संधी मिळालेली आहे. आम्ही कला अकादमीच्या बस गगड स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, रत्नागिरीमध्ये गेल्या वर्षी सहभाग घेतला, त्याशिवाय आम्ही जे विद्याहरण नाटक केलं होते जे 5 प्रयोग असे आम्हाला तर गोव्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा चिरुडावर झालेलं आहे, त्यामुळे खूप कडे अनुभव याच्यावर मिळालेला आहे. शेवटी जी भूमिका आपण करतो ती भूमिका प्रेक्षक जे पाहतात त्यांना ती आवडली पाहिजे. गेल्या वर्षी म्हटल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे की जग ही एक रंगभूमी आहे, स्टेज, आणि स्टेजवर आपण जी भूमिका करतो ती भूमिका पाहणारे प्रेक्षक त्यांना ती आवडली पाहिजे. तशी आता आम्ही जी भूमिका करतो आहोत ही माणसाची भूमिका आहे, ती पाहिजे. आणि ही बघणारा एक जो आहे परमेश्वर आपण ज्याला म्हणतो, तो जो त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आहे, तो अदृश्य रूपामध्ये तो आहे आणि आमच्या सगळ्या भूमिका पाहतो आहे. आमची भूमिका जर ती प्रेक्षकांना आवडली तर प्रेक्षक खुश होतात, आम्हाला बक्षीस देतात, टाळ्या वाजवतात चांगलं पद म्हटल्यानंतर, वन्स मोर म्हणतात. किंवा जर ती प्रेक्षकाची प्रेक्षकांना भूमिका आवडली तर भगवंत हा प्रेक्षक आहे, तो आपल्या आतमध्ये आहे, तो सगळ्या आमच्या भूमिका बघतोय आणि म्हणून त्याला आवडेल अशी भूमिका सध्या आम्हाला त्यांनी जी भूमिका दिली आहे ती मानवाची भूमिका आहे. आणि म्हणून आम्ही मानवासाठी आमचे आचार, वागणूक, मनामध्ये येणारे विचार आणि मुखातून बाहेर येणारे उच्चार, हे आचार विचार उच्चार हे माणसाला सोडण्यासाठी असते. कुणी असं म्हणता काम नाही तो रे काय म्हणे शिकवण्या का नाही कार्यक्रम वगैरे करू शकले सरा. मी तर स्वतः 21 वर्षा सांगतो जवळच बघते गेल्या मोर्जे बापा जिल्ह्यापासून 2003 सालापासून तर नियमित त्यांची नाटकं म्हणजे त्या स्टेजवर बनल्या. नियमित म्हणजे सगळ्या भूमिका त्यांच्या उतरायला, जेव्हा कॉमेडीची भूमिका पासून त्यांच्यानी केला जो कलाची त्यांची भूमिका बरोबर असेल ना, म्हणजे एव्हरी इयर 2-3 तुमची नाटकं माझ्या पप्पाची संधी मिळतात या स्टेजचे किंवा मोर्जे देवाकडे. तर त्यामुळे कीर्तन तुमचे असतं ऐकतात माझ्या आमच्या खूप जागा तुमची कुठे जातात, तो मठात झाला सिद्धारण मठात, परत तरी बऱ्याच जागा जातात आम्ही मुद्दा वैतात कीर्तन आपली काय ऐकांना ऐकतात. तर तुमच्यासारखे व्यक्तिमत्व आमच्या वाड्यात असा व्यक्ती आमच्या वाड्याचे भाग्य आणि या वाड्यात आम्ही राहत आहे आमची आडी एक वाढ्या भाग्य. तर अशीच तुम्ही सगळ्याची सेवा करची, लोकांना ज्ञान देऊचे, तुमचे संस्कृत अभ्यास भरपूर असा.